पनवेल तालुक्यातील मोरबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रभावती परशुराम नावडेकर यांनी बुधवारी शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात स्वगृही प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आमदारांनी पक्षाची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी मोरबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रभावती नावडेकर, परशुराम नावडेकर, भास्कर नावडेकर, बजरंग नावडेकर, अजय नावडेकर आदींनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पक्षात स्वागत केलं. तत्पूर्वी मोरबे ग्रामपंचायतीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं झाली असल्यानं ग्रामस्थांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, भाजप नेते एकनाथ देशेकर, कोषाध्यक्ष शिवाजी दुर्गे, नामदेव जमदाडे, बाळाराम उसाटकर, माजी सरपंच नारायण भगत, ग्रामपंचायत सदस्य रमेश नावडेकर, एकनाथ नाईक, वाकडीचे माजी सरपंच नरेश पाटील, उपसरपंच मंगेश पाटील, माजी उपसरपंच अरुण पाटील, तळोजाचे माजी सरपंच संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वसामान्य टीव्हीदार 60,000 टीव्हीदार, किती? 1-2 नाही, 60,000 टीव्हीदार. या 60,000 टीव्हीदारांचे पैसे बुडवले. ज्यांचे पैसे बुडाले त्यांनी आशेनं दुसऱ्या बँकांमधले पैसे काढून कर्नाळा बँकेमध्ये ठेवलेले होते. शेवटी खारघरमध्ये त्या ठिकाणी तिथले शंकर मोहिते म्हणून एक आहे, 62 लाख रुपये त्यांच्या बँकेत होते, पैसे मिळत नाही, शेवटी त्यांचा जीव गेला. तक्क्यावरचे त्या ठिकाणचे म्हात्रे म्हणून आहेत, पैसे मिळत नाही, जीव गेला. ते असे या ठिकाणी हाय खाऊन मेलेले जे खातेदार आहे, या खातेदाराच्या कुटुंबियांचा दुवा अशी एका पक्षाला मिळणार आहे का? आणि अशा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे आज जे नेते आहे ते अजूनही त्यांचे बॅनरवरती फोटो लावतात, पत्रिकांमध्ये त्यांचे या ठिकाणी नावं टाकतात. या सगळ्या लोकांच्या पाठीमागं राहण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या बँका बुडतील बुडवतील बँका, पण इन्शुरन्सचे पैसे आपण दिले पाहिजे. म्हणून 1 लाखाचा इन्शुरन्स आपण 5 लाखाचा करूया असा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. ते लोक शेका पक्षाच्या पाठी जातील की भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जातील, हा विचार करून नावडेकरजी तुम्ही आणि सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पाठबळ दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो.